नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज वातावरण एकदम चांगलं आहे। आज एकदम सूर्य उजाडल्या प्रकार असं सूर्यप्रकाश आहे, उजेड पडलेला आहे। तर आता विचार केला की चला बाहेर जाऊया लंच करायला। तर लंच करायला मी आज आलो होतो मित्रांनो KFC मध्ये। तर माइन्समधलं KFC तुम्हाला दाखवतो आणि त्याची सिस्टीम दाखवतो। ऑटोमॅटिक सिस्टीम आहे त्यांची ऑर्डर करण्याची, आणि जे लोक कारने येतात ते लोक डायरेक्ट कारने पण घेऊन जाऊ शकतात आणि रेस्टॉरंट पण बसू शकतो। तर अशी सोय आहे। तर हे माइन्समधलं KFC मित्रांनो। तर मी तर चांगलं मजबूतच चिकन हदडलेलं आहे, ज्याप्रमाणे म्हणतात आधी पोटोबा मग विटोबा। तर माझं भरपूरचं जेवण झालेलं आहे। तर आपण एक छोटासा ब्लॉक करूया। तर माझ्या मागं तुम्ही जसं पाहतात ते आहे KFC। या KFC मधून मी ऑर्डर दिली होती। हे KFC असं इथं चौकामध्येच आहे माइन्समध्ये। तर हा एक मोठासा मुख्य चौक आहे। बरीच स्वर झाले आज, कार पार्किंग पण भरपूर आहे। तर जे लोक डायरेक्ट कारने येतात रेस्टॉरंटमध्ये बसायला, ते लोक पार्किंगमध्ये आपली कार पार्क करू शकतात। आणि ज्यांना वेळ नसतो की पटकन आपलं लंच घेऊन जायचं असतं, तर त्या लोकांना ड्रायव्हिंगची सुविधा असते। ड्रायव्हिंगची सुविधा म्हणजे आपण गाडीमध्ये यायचं आणि एका ठिकाणी थांबायचं आणि ते ऑर्डर घेतात आणि मग ऑर्डर कम्प्लीट करतात। आता माझ्या मागं जी कार थांबलेली आहे तुम्हाला दिसतीये, ते लोक ऑर्डर घेतात कारमध्येच आणि त्यांची ऑर्डर कारमध्येच ते लोकांना पेमेंट करायचं आणि कारमधूनच ऑर्डर त्यांची दिली जाते। तर असा प्रकार आहे। आणि ज्या लोकांना बसायचं आहे ते लोक आपली कार पार्क करू शकतात आणि कार पार्क करून आपला ऑर्डर देऊ शकतात। तर असं आहे इथलं KFC। तर मला इंडियातलं KFC पेक्षा जर्मनीतलं KFC खूप आवडतं। तर गोष्ट म्हणजे इंडियामध्ये महागपणा आहे खूप। एका वेळेस गेलं तर चांगला 1000 रुपयाचा भुर्दंड पडतो। इथं त्या बाबतीत अर्ध्या किमतीमध्ये एका वेळेचं लंच होतं आणि क्वालिटी पण चांगली मेंटेन केलेली असते त्याच्यामुळं। अजून नसल्यामुळं बरीचशी लोकं बाहेर पडलेली आहे आणि चांगली वर्दळ आहे रस्त्यावरती। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद। माझा जर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। जय महाराष्ट्र।